मित्रांनो नमस्कार, आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच बार्टी ही MPSC स्टेट सर्व्हिसेस याची प्री एक्झामसाठी CET 2023-24 17 सप्टेंबर 2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने नाशिक आणि पुणे या ठिकाणी घेणार आहे। आता ह्या परीक्षेला जात असताना आपल्याला काय काही गाईडलाईन्स बार्टीने दिलेले आहे तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सगळ्या गाईडलाईन्स तुमच्या हॉल तिकीटवर देखील उपलब्ध आहेत, जर तुम्ही त्या रीड केल्या नसतील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या बघू शकता। गाईडलाईन्स बघा काय आहेत, कॅन्डिडेट शाल रिपोर्ट द एक्झामिनेशन सेंटर ॲट गिवन रिपोर्टिंग टाईम ॲज मेन्शन इन ॲडमिट कार्ड। तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर किंवा ॲडमिट कार्डवर जो काही रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे त्या टायमावर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। गेट क्लोज झाल्यानंतर तुम्हाला मध्ये घेतलं जाणार नाही किंवा एंट्री दिली जाणार नाही। त्यानंतर द CET एक्झाम इज ऑब्जेक्टिव मल्टिपल चॉईस पेपर 1 अँड पेपर 2। CSAT विल बी कंडक्टेड ऑनलाईन टुगेदर। जो काही पेपर होणार आहे तो ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि हे बहुपर्यायी क्वेश्चन असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा तुमची होणार आहे। त्यानंतर देर इज नो निगेटिव्ह मार्किंग, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही आहे। तर सेकंड पेपर जो असणार आहे CSAT हा तुम्हाला 33% किंवा 33% तुम्हाला मार्क मिळणं गरजेचं आहे, तो फक्त क्वालिफाईंग असणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे IT प्रूफचं ते तुम्ही सोबत बाळगायचं आहे, जसं की ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, ते हे तुम्हाला सोबत न्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला फक्त बॉलपेन तुम्हाला सोबत न्यायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, स्मार्ट वॉच, मोबाईल किंवा काहीही तुम्हाला सोबत न्यायचं नाही आहे। ओके, त्यानंतर कॅन्डिडेट्स ही विल बी बॅड फ्रॉम द एक्झामिनेशन। जर तुमच्याकडे अशा काही वस्तू आढळल्या तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते किंवा तुम्हाला परीक्षेमधून बाद केलं जाऊ शकतं, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर इन केस ऑफ सिस्टम रिलेटेड इश्यू कॅन्डिडेट्स कॅन ब्रिंग इट नोटीस ऑफ सुपरवायझर। जर तुम्ही परीक्षा देत असताना काही तांत्रिक अडचण आली तर तुम्ही तुमच्या सुपरवायझरला तात्काळ हे निदर्शनास आणून द्यायचं आहे, ते तुमच्या समस्येचं निराकरण करतील। विद्यार्थ्यांनी पॅनिक व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही आहे, तुम्ही शांतपणे तुमचा पेपर सोडवायचा आहे। काही प्रॉब्लेम असेल तर सुपरवायझर त्या ठिकाणी तुमचे हेल्प करणार आहे। विद्यार्थी पूर्ण परीक्षा संपल्याशिवाय कोणालाही बाहेर सोडलं जाणार नाही, ही एक महत्त्वाची सूचना आहे। त्यानंतर कॅन्डिडेट शूड नोट दॅट एक्झामिनेशन इज कंडक्टेड इन CCTV सर्वायलन्स। जे काही परीक्षा होणार आहे हे CCTV अंडर होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर काही गडबड केली किंवा मिसबिहेवियर केलं तर हे सगळं रेकॉर्डिंग कॅमेरामध्ये होणार आहे आणि हा एक व्हॅलिड प्रूफ बार्टी तुमच्या अगेन्स्ट कारवाई करण्यासाठी वापरू शकतो। त्यामुळे कुठेही गडबड होईल असं तुम्ही वागू नये। परीक्षा दरम्यान एकमेकांशी बोलण्याची परवानगी नाही, जर असं झालं तर बार्टीचे जे काही सुपरवायझर आहे ते तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेरसुद्धा काढू शकणार आहे। त्याच्यानंतर कोणताही उमेदवार गैरप्रकार करताना आढळल्यास किंवा जे काही परीक्षेचं काम आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अशा विद्यार्थ्यांवर देखील बार्टी काय करणार आहे, कारवाई करू शकणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वेळेमध्ये परीक्षेच्या सेंटरला जायचं आहे आणि तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे। तुमचं ॲडमिट कार्ड असेल, तुमचे ID प्रूफ असेल आणि साधा बॉलपेन असेल, एवढंच तुम्हाला सोबत न्यायचं आहे। बाकी मोबाईल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा अलाउड नाही। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सेंटरची जी लिस्ट आहे ती लिस्ट तुम्ही प्रिंट करायची आहे आणि सोबत ID प्रूफ घेऊन जायचं आहे आणि परीक्षा द्यायची आहे। त्यांना रिक्वेस्ट करा की हॉल तिकीट डाउनलोड होऊ शकलेलं नाही आहे तर तुम्हाला परवानगी द्यावी। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ही बार्टीची जी काही परीक्षा आहे ती द्यायची आहे। आता काही विद्यार्थी बरेच नाशिक आणि पुण्याला परीक्षेसाठी जाणार आहे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी, तर तिकडनं जाताना सुद्धा तुम्ही व्यवस्थित वेळेवर निघा, म्हणजे वेळेवर तुम्ही त्या सिटीमध्ये त्या एक्झाम सेंटरमध्ये पोहोचू शका। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।